नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी फुले या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आरोग्यसेवक त्याचबरोबर महापोर्टल कंबाईन परीक्षा ग्रामसेवक कृषी सहाय्यक चतुर्थ कर्मचारी क्लर्क यासारख्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारा कृषीचा भाग या अगोदर आपण अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो पाहून घ्या आणि त्या व्हिडिओचा दुसरा भाग घेऊन मी तुमच्या समोर आहे यामध्ये आपण फक्त जीयस वर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत कारण आपले या अगोदरचे कृषीचे बत्तीस प्रश्न पूर्ण झालेले आहेत आपण शेवटचा प्रश्न गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात कोणता रोग होतो तर य हा पॉईंट पाहिलेला आहे आणि गुलाबावर आपण पाहिलं की सर्वाधिक भुरी नावाचा रोग होतो जो की पर्याय क्रमांक चार असेल त्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला तर हा प्रश्न गणिताशी रिलेटेड आहे गणिताच्या सिरीजमध्ये हा प्रश्न तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर पुढचे पहा गणिताचे प्रश्न आपण इंग्लिश आणि गणित स्किप करतो आहे आणि बाकी सर्व डाटा आपण घेतोय तर याच्यामध्ये जर पाहिलं पुढचा तर त्रेचाळीसवा प्रश्न पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा पहा पुढे दिलेले शब्द आपण पाहतोय आणि ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे तो शब्द आहे श्वास श्वासाचा विरुद्धार्थी शब्द पहा पर्याय क्रमांक एक उच्छवास विश्वास अविश्वास श्वास तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उच्छवास अशा पद्धतीचा असतो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा वद्य शुद्ध अशुद्ध अवध्य आणि नैवध्य प्रश्न क्रमांक चौवेचाळीस त्यामध्ये आपल्याला वद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आणि तो असेल पर्याय क्रमांक तीन अवध्य तर वध्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, शब्द अवध्य होय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा ऐहिक ऐहिक हा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा प्रा, पहा प्राकृतिक विदेशी सॉरी विदेही परालौकिक लौकिक आणि पुढच्या बाजूला जर आपण पाहिलं तर बरोबर उत्तर अहिक या शब्दाचं प्रश्न क्रमांक पंचेचाळीसचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन परालौकिक हे असेल अहिकचा विरुद्धार्थी शब्द परालौकिक पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा निरभ्र पा जनरली आकाशासंदर्भात वापरला जाणारा हा शब्द आहे निरभ्र आणि विरुद्धार्थी जर आपण शब्द पाहिला खालच्या बाजूला पर्याय अभ्र अंबर सौरभ अभ्राछादित प्रश्न क्रमांक शेहेचाळीसचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अभ्रच्छादित म्हणजेच निरभ्र म्हणजेच एकही ढग नसणारं आकाश आणि अभ्राच्छादित म्हणजे आभ्र म्हणजे ढग आणि अभ्रछादित आकाश अशा पद्धतीचा हा शब्द प्रयोग विरुद्धार्थी समजला जातो पहा विरुद्धार्थीचा पुढचा प्रश्न पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अक्षर निरक्षर क्षर साक्षर आणि शब्द प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन क्षर पा लिहून ठेवता येणारं जे असतं तर त्याला आपण अक्षर म्हणतो आणि अक्षर हे नष्ट पावत नाही म्हणजेच क्षर होत नाही आणि अक्षरचा अर्थ असतो नष्ट न पावणारे आणि क्षरचा अर्थ असतो नष्ट होणारे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पाहूया मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व मंत्र सूत्र ओवी आणि स्मृती प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आणि बरोबर उत्तर असेल पहा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आणि बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सूत्र मोजक्या शब्दात आपण जे तत्व सांगतो त्या तत्वाला सूत्र या नावानं ओळखलं जातं पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह पर्यायातून निवडा झावळ्या या शब्दाचा आपल्याला अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडायचा आहे कपाशीच्या झाडाची बोंडे म्हणजे झावळ्या नारळाच्या झाडाची पाने म्हणजे झावळ्या केवड्याच्या कणसाची धागे म्हणजे झावळ्या आणि रुईच्या झाडाची पाने म्हणजे झावळ्या प्रश्न क्रमांक एकोणपन्नासचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नारळ नारळाच्या झाडाची पाने म्हणजे झावळ्या होय प्रश्न क्रमांक पन्नास पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह पर्यायातून निवडा पहा लगाई या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे किंवा या शब्दासाठी शब्दसमूह सांगायचा आहे सुधारित जातीचे बियाणे सरकारने माफ केलेले कर्ज शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज आणि बिनव्याजी कर्ज लगाई या शब्दाचा बरोबर अर्थ जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक पन्नासचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन लगाई म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज होय पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द समूह पर्यायातून निवडा लवाद स्वतःहून मध्यस्थी करणारा लादला गेलेला मध्यस्थ उभय पक्षाच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्कावन यामध्ये आपल्याला विचारलेला आहे की लवाद या शब्दाचा विरुद्धार्थी सॉरी लवाद या शब्दाचा अर्थ पूर्ण करणारा शब्दसमूह आपल्याला ओळखायचा आहे आणि बरोबर उत्तर असेल उभय पक्षाच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ पर्याय क्रमांक तीन पुढे दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द समूह पर्यायातून निवडा याग योग यज्ञ संधी आणि यती प्रश्न क्रमांक बावनचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यज्ञ पा याग या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच बरोबर शब्द यज्ञ असा होतो इंग्लिशचा भाग आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहतो इंग्लिश आणि गणित पुढच्या प्रश्नांकडे जाऊया पहा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेसष्ट हे जे प्रश्न आहे तर हा करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे आणि ज्या वेळेला दोन हजार चौदाची जर आपण विचार केला तर त्यावेळेला जे बँकेचे गव्हर्नर आहेत तर ते सी रंगराजन हे आहेत त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर दिलेलं आहे सध्या आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत तर याचे डिटेल्स आपण चेक करणं गरजेचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पहा पहिल्या आफ्रो आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात संपन्न झाल्या दिल्ली केपटाऊन मॉस्को हैदराबाद तर हे दोन प्रश्न एक दिलेले जे आहेत तर ते करंट अफेअर्सशी रिलेटेड आहेत मात्र जी केच्या दृष्टिकोनातून आपण यांचा विचार करतोय आणि करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर हे तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत पहा पहिल्या आफ्रो आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरामध्ये संपन्न झाल्या प्रश्न क्रमांक चौसष्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हैदराबाद या शहरामध्ये पहिल्या आफ्रो आशियाई क्रीडा संपन्न झाल्या आहेत भारत विकसित सॉरी भारत विकसित करीत असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे नाव काय भारत एक वेगळ्या प्रकारचं क्षेपणास्त्र विकसित करत आहे आणि त्या क्षेपणास्त्र अंतरखंडीय आहे म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये मारा करण्याची क्षमता असणारं तर या ठिकाणी आपल्याला त्या शस्त्राचं नाव सांगायचं आहे अस्त्र निशान प्रथवी आणि सूर्या बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रथवी हे क्षेपणास्त्र अंतरखंडीय असून भारत याच्या विकासासंदर्भात कार्य करत आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट लिव्हिंग विथ ऑनर या पुस्तकाचे लेखक कोण अशोक मेहता सॉरी अलोक मेहता शिवखेरा मलय चौधरी थिप्स सहानी तर प्रश्न क्रमांक सहासष्टचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन लिव्हिंग विथ ऑनर या पुस्तकाचे लेखक शिवखेरा हे आहेत कोणत्या शहराला सी एन व्यवस्था लागू केल्याने अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने स्वच्छ चेहराचा पुरस्कार दिलेला आहे पहा खालच्या बाजूला पर्याय पाहूया म्हणजे अमेरिकेनं अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने स्वच्छ चेहराचा पुरस्कार त्या शहराला दिलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्या शहराने सी एन जी व्यवस्था लागू केलेली आहे दिल्ली मुंबई चेन्नई आणि बँगलोर प्रश्न क्रमांक सदुसष्ट बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली कल्पना चावला पहिल्यांदा कोणत्या वर्षी अंतराळात गेली होती पा कल्पना चावलाशी संबंधित हा प्रश्न आहे आणि जर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर हा जी केशी रिलेटेड प्रश्न बनतो आणि म्हणून हा व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे कल्पना चावला पहिल्यांदा कोणत्या वर्षी अंतराळामध्ये गेली होती तर प्रश्न क्रमांक अडुसष्ट पर्याय आपण पाहतोय एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कल्पना चावला अंतराळामध्ये गेली होती कोणता दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक एक मे पर्याय क्रमांक दोन सतरा मे पर्याय क्रमांक तीन चौदा ऑगस्ट आणि पर्याय क्रमांक चार चार जून तर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर चा बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सतरा मे सतरा मे हा दिवस जागतिक मे हा जो दिवस आहे तर तो जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी स्वाध्याय चळवळीचे प्रणेते कोण होते रामदास आठवले पांडुरंग शास्त्री आठवले राम ताकवले आणि वामन पै प्रश्न क्रमांक सत्तरचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन स्वाध्याय चळवळीचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले हे होते प्रश्न क्रमांक एकाहत्तर बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत एस यम खुसरो सी रंगराजन जसवंत सिंह के सी पंत बरोबर उत्तर जर आपण पाहिलं मित्रांनो तर या वेळेला पर्याय क्रमांक दोन सी रंगराजन हे जे आहेत तर वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून ओळखले गेलेले आहेत आणि या ठिकाणी बरोबर उत्तर असेल सी रंगराजन तर आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची वरच्या बाजूला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्याचबरोबर वित्त आयोगाचे अध्यक्ष हे पॉईंट आपल्याला प्रॉपर वेनी पाहून घ्यावे लागतील आणि कोण होते तर त्याचे व्यवस्थितरित्या माहिती करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून आज रोजीचे आपल्याला पाहून घ्यावे लागतील आणि या प्रश्नपत्रिकेतील हा शेवटचा प्रश्न ग्रँड टँक रोडने कोणती दोन शहरे जोडली गेली आहेत दिल्ली आग्रा अमृतसर कोलकत्ता दिल्ली मुंबई दिल्ली चेन्नई पहा मित्रांनो करंट अफेअर्स असो किंवा आणखीन इतर कुठल्याही बाबी असो तर याचे व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेले आहेत योजना लोकराज्य त्याचबरोबर वेगवेगळ्या करंट अफेअर्सचे व्हिडिओ त्याचबरोबर इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतचा इतिहास इयत्ता चौथी ते बारावीपर्यंत भूगोल त्याचबरोबर इतर जी के गणित असेल तर हे सर्व व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे आणि विशेष म्हणजे महापोर्टलच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिलं तर प्रश्नपत्रिकांमध्ये येणारे सर्व प्रश्न हे जे आहेत तर महापोर्टलच्या तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुमच्या सरळ लक्षात येऊ शकतं की ते प्रश्न यापूर्वी झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव एक्झामच्या प्रश्नपत्रिकांमधूनच घेतलेले आहेत मग ते अगदी चतुर्थ कर्मचारी असेल कंबाईन पी एस आय एस टी असिस्टंट असेल किंवा क्लर्क असेल ज्याला आपण क्लास थ्री म्हणतो तलाठी असेल ग्रामसेवक असेल या वेगवेगळ्या वरिष्ठ क्लर्कसारख्या एक्झाममधून सुद्धा हे प्रश्न वेचून घेतलेले आहेत म्हणून आपण या सर्व प्रश्नपत्रिकांचा विचार करतोय या प्रश्नाकडे येऊया पहा प्रश्न, प्रश्न क्रमांक बहात्तर ग्रँटॅक रोडने दोन शहरे कोणती जोडलेली आहेत तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अमृतसर आणि कोलकत्ता हे दोन शहर ग्रँटॅक टँक या रोडनी जोडलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर नोटिफिकेशनच्या बेलायकॉनला प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद